अध्यक्ष मोदय कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पंडित जाधवजी यांच्या निधनामुळे कोल्हापूरच्या विकासाचा ध्यास घेऊन काम करणार व्यक्तिमत्व काळाच्या उदरात हरवलंय हो कैलासवासी चंद्रकांतजींचा जन्म चार नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या गडहिंजलस तालुक्यातील कॉलगे इथे झाला त्यांचे शिक्षण अकरावी पर्यंत झाले होते ते कोल्हापुरातील एक अतिशय प्रथित यश अशा प्रकारचे उद्योजक होते त्यांनी गोशिमा या उद्योजकांच्या संघटनेवर काम करताना उद्योजकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडली सरकारी दरबारी त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आणि विशेषतः कोल्हापुरातील फुटबॉल खेळाडूंना एक आधारस्तंभ म्हणून ते सातत्याने मदत करत होते एकूणच क्रीडा क्षेत्रामध्ये एक क्रीडा क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती खर तर पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं काम देखील ते करत होते मावळत्या कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये त्यांच्या पत्नी आणि सख्खे बंधू हे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक होते आणि अध्यक्ष मोदे आमचेही सगळ्या लोकांशी अतिशय जवळचा संबंध हा कैलासवासी चंद्रकांतजींचा या ठिकाणी आला होता कैलासवासी चंद्रकांतजी यांनी कोल्हापूर उद्योग सहकारी सोसायटीचे संचालक म्हणूनही उत्तम काम केलं होतं प्रेमला इंडस्ट्रीज जाधव मेटल्स जाधव टूल्स जाधव बेवरेज अशा अनेक उद्योगांची स्थापना करून कोल्हापूरमध्ये उद्योगाचं जाळं त्यांनी तयार केलं होतं दोन हजार एकोणीसला विधानसभेच्या निवडणुकीत ते निवडून आले शांत आणि संयमी स्वभावाच्या जाधव यांनी दोन वर्षात आपल्या कामाच्या जोरावर जनतेशी प्रचंड संपर्क वाढवला होता अशा या समाजसेवकाचे बुधवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी अतिशय दुःखद निधन झालं ज्याचा उल्लेख आताच माननीय उपमुख्यमंत्र्यांनी केला की आपले अनेक सहकारी आपल्याला या विधानसभेमध्ये सोडून गेले आणि त्यात अशा प्रकारे यांचाही मृत्यू होणं हे आपल्याकरता अत्यंत दुःखद आहे कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रिय नेतृत्व जनतेशी घट्ट नाळ असलेला लोकप्रतिनिधी विधिमंडळातला एक सहकारी आणि जिल्ह्यातलं क्रीडाप्रेणी व्यक्तिमत्व आपण सर्वांनी गमावलंय मी त्यांना या ठिकाणी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो अध्यक्ष मोदे आपल्या नियमाप्रमाणे इतर लोकांवर आपण बोललाच आहात फक्त या निमित्ताने माननीय उपमुख्यमंत्र्यांना मी एक विनंती करणार आहे की स्वर्गीय गणपतराव देशमुख हे या सभागृहाचं वैभव होतं पंचावन्न वर्ष या सभागृहामध्ये आपल्यापैकी ज्या ज्या लोकांनी त्यांचा अनुभव घेतला त्या प्रत्येकाने त्यांच्याकडनं महाराष्ट्र शिकलाय आणि म्हणून अशा या ज्येष्ठ नेत्याचं स्मारक हे अपवाद म्हणून या विधानसभेच्या आवारात आपण तयार करावं अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो